नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुमच्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी अशा मुगाच्या लाडूची रेसिपी घेऊन आले आहे। चला तर मग हे मुगाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। पण त्यापूर्वी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग हे लाडू तयार करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते। हे लाडू तयार करण्यासाठी इथे मी सालासकट हिरव्या मुगाची डाळ घेतली अर्धा किलो, आणि अर्धा किलो डाळीसाठी इथे मी एक कप ओट्स घेतलेत। हा 200 ml जो कप असतो त्या कपने मी एक कप ओट्स घेतलेत। आता ही मुगाची डाळ आपल्याला मंद आचेवर छान खरपूस म्हणजेच गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही अख्खे मूग वापरलात तरी चालेल, पण डाळ जी आहे ती मी थंड झाल्यावर ही मिक्सरमधून ग्राइंड करून याचं पीठ तयार करून घेणार आहे, त्यामुळे मी डाळ वापरते। आता अशा पद्धतीने मंद आचेवर सतत परतत राहून आपल्याला ही जी डाळ आहे छान मस्त गुलाबी रंग येईस्तोवर भाजून घ्यायची आहे। डाळ जी आहे थोडी थोडी कढईमध्ये घेऊन भाजून घ्यायची, म्हणजे ती पटकन भाजली जाते। आता ही डाळ छान भाजून झाली आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीची डाळही मी अशाच पद्धतीने भाजून घेते। आता आपल्याला ओट्स थोडेसे परतून घ्यायचे आहेत। ओट्स भाजायला वेळ लागत नाही, हे ओट्स जे आहेत ते आपल्याला फक्त 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। आता हे ओट्सही छान परतून झाले आहेत, आता हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण ही सुरुवातीला मुगाची डाळ जी भाजून घेतली होती ती छान थंड झाली आहे, गरम गरम मिक्सरमधून नाही ग्राइंड करायची। आता थंड झाल्यावर मी हिला मिक्सरमधून ग्राइंड करून घेते। ग्राइंड करायचं म्हणजे काय करायचं, याचं आपल्याला सरसरीत पीठ काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून। आता ही डाळ मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता तुम्ही पाहू शकता जी हिरव्या सालीची मुगाची डाळ होती ती मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले, याचं सरसरीत असं हे छान पीठ तयार झालं आहे। याला चाळून मी घेत नाही आहे कारण पीठ माझं व्यवस्थित फाईन असं रेडी झालेलं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे ओट्स आहेत ते सुद्धा ग्राइंड करून घेते। हे बघा, हे ओट्ससुद्धा मी ग्राइंड करून घेतले आहेत, याचंही छान पीठ तयार झालं आहे। हे सुद्धा मी ज्या बाउलमध्ये मुगाचं पीठ काढून घेतलं आहे त्यातच काढून घेतलं आहे। हे दोन्ही पिठं आता छान मिक्स करून घ्यायची आणि आता हे आपलं लाडूसाठी लागणारं बेसिक पीठ तयार आहे। हे जे पीठ आहे ते तुम्ही तयार करून ठेवू शकता, याला 2 ते 3 महिने काहीच होत नाही। आणि जेव्हाही तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्यावेळी तुम्ही यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करून लाडू तयार करू शकता। मुगाचे लाडू बनवताना काय करायचं, हे जे तयार पीठ आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। माझ्याकडे हा 200 ml सेटचा जो कप आहे त्याने मी मोजून घेते। तुम्ही हा माझ्या बऱ्याच रेसिपीमध्ये बघितला असेल, तुमच्या घरामध्ये जोही कप असेल तो तुम्ही वापरू शकता। आता याने मी हे पीठ जे आहे मोजून घेते। हा झाला एक कप आणि हा आहे दुसरा कप, आणि हा आता झाला आहे तिसरा कप। आता हे 3 कप पीठ झालेलं आहे, अजून थोडंसं पीठ शिल्लक आहे तेही मी मोजून घेते। हे अंदाजे 1/4 कप एवढं आहे। आता इथे मी लाडूचं तयार पीठ जे आपण मोजून घेतलं होतं 3 कप आणि वरती थोडंसं 1/4 कप ते इथे घेतलं आहे। आता एवढ्या पिठासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते। मी इथे टोटल 3 कप पकडलं आहे, 1/4 कपने जास्त फरक नाही पडत। आणि हा जो 200 ml कप आहे ना, या कपने मी हे मोजून घेतलं आहे पीठ, त्यामुळे बाकीचे जे साहित्य आहे गूळ खोबरं तूप हे सुद्धा मी या 200 ml जो कप आहे त्यानेच मोजून घेतलं आहे। आता 3 कप तयार पिठासाठी इथे मी 1/2 कप गूळ घेतला आहे। तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही 1 ते 1/2 कप गूळ घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 1 कप सुकं खोबरं घेतलं आहे। सुकं खोबरं मी तव्यावर परतून अशा पद्धतीने क्रिस्पी करून घेतलं आहे। सुकं खोबरं आपल्याला थोडंसं परतून वापरायचं आहे, डायरेक्ट वापरलं तर ते खवट होतं। त्यानंतर मी इथे 1 कपमध्ये 1 टेबलस्पून कमी एवढं तूप घेतलं आहे, अंदाजे हे 1/4 कप एवढं आहे। हे तुपाचं प्रमाण या एवढ्या लाडूसाठी एकदम परफेक्ट होतं, पण 1 ते 2 चमचे कमी जास्त होऊ शकतं, ते तुम्ही नंतर ॲडजस्ट करू शकता। आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत, यामध्ये मी 10 काजू 10 बदाम अशा पद्धतीने बारीक चॉप करून घेतले आहेत। ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता
किंवा यामध्ये दुसरे कोणते ड्रायफ्रूट्स पाहिजे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे 2 TSP वेलची पावडर घेतली आहे। तुम्हाला जर जायफळचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडर वापरलात तरी चालेल। आता हे जे तयार लाडूचं पीठ आहे त्यामध्ये आपण जे गूळ घेतलं आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे गूळ आणि पीठ आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आणि लाडूचं पीठ मी मिक्स करून घेतल्यानंतर यातच मी वेलची पावडर ॲड करते आहे। आता वेलची पावडर ॲड केल्यानंतर थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे गूळ आणि वेलची पावडर मिक्स केलेलं ते आपल्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, गूळ जे आहे पिठासोबत व्यवस्थित एकजीव होतं, छान मिक्स होतं। आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। आता हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे जे पीठ आहे ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेते। आता मी बाकीचे जे उरलेलं पीठ होतं ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतलंय। आता आपल्याला यामध्ये जे आपण सुकं खोबरं घेतलं होतं ते हाताने आपल्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचं आहे थोडंसं आणि या लाडूच्या पिठामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी आता हे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करते आहे। ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही थोडंसे 2 मिनटं तव्यावर परतून घेऊन नंतर वापरा। आता एका भांड्यामध्ये मी तूप घेतलं होतं ते काढून घेते। हे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तूप जे आहे तुम्ही थोडंसं मेल्ट करून नंतर मोजून घ्या म्हणजे ते प्रमाणात व्यवस्थित परफेक्ट होईल। आता हे तूप छान गरम झालं आहे। आता हे आपल्याला आपण जे तयार करून ठेवलेलं पीठ आहे लाडूचं सर्व साहित्य एकत्र करून याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि जे गरम केलेलं तूप आहे ते आपल्याला यामध्ये आता ॲड करायचं आहे। आता मी यामध्ये हे ओतून घेते। आता आपण हे गरम तूप ओतलं आहे त्यामुळे आपल्याला हे आता व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता या स्टेजला हे पीठ जे आहे मिक्स करून झाल्यावर जर तुम्हाला तूप कमी वाटत असेल, लाडू वळले जात नसतील, तर तुम्ही थोडंसं तूप 1-2 चमचे तूप गरम करून यामध्ये ॲड करू शकता। तूप मी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं लाडूचं मिश्रण रेडी आहे। मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये हे लाडूचं पीठ व्यवस्थित रेडी होतं लाडू वळण्यासाठी। तरीही तुम्हाला जर तूप कमी वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे यामध्ये ॲड करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे हाताला सोसवेल एवढं गरम आहे त्यामुळे मी आता ह्याला हाताने मिक्स करून घेते थोडंसं आणि आता मी तुम्हाला याचे लाडू वळून दाखवते। आता तुम्हाला ज्या आकाराचे लाडू पाहिजेत, लहान, मोठे, मध्यम, तेवढं पीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा लाडू वळला जातो आहे, म्हणजे आपलं जे प्रमाण आहे तुपाचं एकदम परफेक्ट झालेलं आहे। बघा आता हा आपला एक लाडू तयार झाला आहे अगदी मस्त। तुम्ही या लाडूचं टेक्स्चर बघू शकता, खूप छान असा आपला हा लाडू तयार झाला आहे। आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजूनही एक वळून दाखवते। अगदी सहज हे लाडू वळले जातात, झटपट तयार होतात। हा दुसराही लाडू वळून झाला आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते। मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 30-35 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात। आता हे लाडू मी सगळे वळून घेतलेत। आता मी तुम्हाला या लाडूचा टेक्स्चर दाखवते, हा एक लाडू तोडून दाखवते मी तुम्हाला। वाव, तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा मुगाचा लाडू तयार झाला आहे आणि थंड झाल्यावरसुद्धा हे लाडू असेच सॉफ्ट राहतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।